नमस्कार, मी अनिता येळकर, अनिताज किचन अँड गार्डन मधून आपलं सर्वांचं स्वागत करते. आज गुरु पौर्णिमा आहे, त्यासाठी सर्वप्रथम श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरु माऊली यांच्या चरणी मी त्रिवार वंदन करते आणि आपल्या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर आज स्वामी समर्थांसाठी मी आज नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार आहे, ती तुम्हाला मी सर्वांना दाखवते. तर आपण आता पुरणपोळीसाठी जी डाळ उकळून घेणार आहोत ती कुकरला लावून घेऊया. तर मी ही अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे पुरणपोळीसाठी, तर ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण ती कुकरला लावून घेऊया, उकळत ठेवूया. तर आपण कुकरमध्ये मी साधारण हे दोन तांब्या पाणी टाकलेलं आहे, जे छोटे तांबे आहेत माझे, हे दोन तांबे पाणी मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने घ्या, कुकर लहान मोठा असेल तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होईल. तर आता यामध्ये मी हे पाणी मुद्दामहून जास्त घेतलेलं आहे की मला हे कटाच्या आमटीसाठी पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणून हे पाणी मी डबे भरून मुद्दाम घेतले आहेत. आणि कुकरमध्ये पण लावण्याचं माझं कारण तेच आहे की मला हे पाणी हवं आहे. डाळ शिजल्यानंतर जे पाणी वरती राहणार ते मी पूर्ण गाळून घेणार आहे, त्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे. तर आता मी हे कुकरला लावून घेते. आपण आता कुकर असा लावून घेऊ. 1-20 मिनिटं 15 मिनिट साधारण ह्याला 5 शिट्या द्यायला लागतात. हा कुकरला आपण 5 शिट्या काढून घेऊ डाळीला. 5 शिट्यामध्ये खूप छान डाळ अगदी मऊ शिजेल, त्यानुसार आपण 5 शिट्या काढून घेऊ. हा तर मग आता आपण गॅस ऑन करूया आणि साधारण आपण याला 5 ते 6 शिट्या देणार आहोत. 1-15 मिनिटं ठेवा, 15 मिनिटं नाही ठेवा तरी चालेल, पण 5 ते 6 शिट्या लक्षात ठेवा. 15 मिनिटांमध्ये खूप जास्त शिजेल, म्हणून लक्षात ठेवा की शिट्या 5 ते 6 होणं जरुरी आहे. 1-2 जास्त झाल्या तरी चालतील, कारण ही जी डाळ आहे आपल्या पुरणपोळीची ही आपल्याला एकदम मऊ शिजवायची आहे, म्हणून थोड्या जास्त शिट्या द्यायच्या. नाहीतर मग कमी शिजली तर मग आपल्याला आपली मेहनत खूप खर्च करावी लागते डाळ वाटण्यासाठी, म्हणून थोड्या जास्त शिट्या द्या, म्हणजे डाळ मऊ शिजेल आणि त्यानंतर आपल्या वाटताना आपली मेहनत जास्त खर्च होणार नाही. चला तर मग अशी आपण कुकर लावला होता, ही चणा डाळ पुरणपोळीसाठी उकळत ठेवली होती, ती आता ही उकळलेली आहे आणि आपण ही गाळणीमध्ये अशी चाळणीत ओतून घेतली आहे गाळण्यासाठी. हे असं आहे बघा, पाणी निघालेलं आहे उकळून डाळीचं. हे ह्या डाळी आमटी याची मी आमटी करणार आहे आणि ही पुरणपोळीसाठी डाळ उकळून घेतलेली आहे. त्यासाठी हा गूळ आहे, हा गूळ पण किसून घेतला आपण. याला नंतर मी तुम्हाला शिजवून दाखवते डाळ आणि गूळ. त्यासाठी आपण जायफळ पण लागणार आहे, हे जायफळ पण आहे, ही वेलची पावडर आहे आणि हे थोडंसं मीठ आहे. आणि आता आपण पिठाकडे वळूया. हे पीठ जे आपण आता पुरणपोळीसाठी लागणार आहे, तर मी ह्या वाटीने 3 वाट्या पीठ मी घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, ह्या वाटीने घेतलं 3 वाट्या. आणि 1 वाटी हा मैदा घेतला आहे मी. आता आपण आता हा हे पीठ आपण गव्हाचं चाळून घेतलेलं आहे, तर हा मैदाच आपण चाळून घेऊया. पीठ मळणार आहोत पुरणपोळीसाठी. तर हे आपलं पीठ आता चाळून आपलं हे पीठ आता चाळून झालेलं आहे. हे 3 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी मैदा आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. पुरणपोळी आहे तरी पण थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी, पिठाच्या आवरणाला मीठ थोडं टाकावं लागतं. पुन्हा थोडं हाताने असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर एक थोडं तेल टाकूया, 2 चमचे मोहन तेलाचं. आणि पाणी टाकून जसं जसं पाणी आपल्याला लागेल तसं टाकून थोडं पाणी मळून घेऊया. हे पहिलं तेल टाकले, आपण मीठ टाकले, थोडं मिक्स करून घेऊ. आधी थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ. हे पीठ थोडं सलसं भिजावं लागतं, जास्त घट्ट करू नये. जसं आपण चपातीसाठी करतो पीठ, पीठ जरा घट्ट असतं आपलं, तेवढं हे घट्ट मळायचं नसतं, हे थोडं सलसर मळावं लागतं. त्यामुळे पीठ थोडं 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 पाणी टाकून पाण्याचा अंदाज घेऊन हे पीठ मळून घ्यावं, जास्त घट्ट मळू नये, थोडं सैलच कसं असायला पाहिजे पीठ. हे अशा प्रकारे हे पीठ आपलं आता मळून झालेलं आहे. एवढं सैलसर हवं बघा, एवढं सैलसर पीठ हवं आहे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको.
त्याला आपण थोडं तेल लावू, तेल लावून थोडं अजून त्याला छान गळून घेऊ. सळसळच म्हणायचं त्याला. आणि आता हे जवळजवळ पीठ पण झालेलं आहे, आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि ही डाळ आता आपण मिक्स करायला घेऊ. गुळ आणि डाळ शिजून घेऊ. पीठ आता हे बाजूला ठेवून देऊ. एक हे 4 ते 5 तास हे पीठ छान मुरलं पाहिजे. 4-5 तासाने पुरणपोळ्या आपण करायला घेऊया. आता आपण ही डाळ मगाशी जी आपण मिठात ठेवली होती ती घेऊया आणि गरम करून गॅस ऑन करूया. गुळ मिक्स करून घेऊया. थोडा गॅस त्याला बारीक ठेवा. छोटा ठेवा नाही तर काय होणार, फक्त जळून जाईल. तरी 1/2 किलो डाळ होती. 1/2 किलो डाळीसाठी मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. ही डाळ आपण गरम करून झालेली आहे, त्यात गूळ टाकूया. तर 1/2 किलोला आपण साधारण 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. थोडा मी आधी काढून ठेवते, वाटण टाकू आपण. तुम्हाला साधा 1/2 किलो डाळीला 1/2 किलो गूळ घेत असते, पण आता जरा गोड लागत पुरण पोळ्या. मग थोडा मी साधाच गूळ घेते. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी करा. काही जण 1/2 किलो डाळ असेल तर 1/2 किलो गूळ घालतात. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही ते प्रमाण ठरवा. आमच्याकडे पुरणपोळ्या जरा गोड लागतात जास्त, त्यामुळे मी डाळ आणि पुरण गूळ सारखंच घेते. 1/2 किलो डाळ, 1/2 किलो गूळ. आता ही बघा आपली ही जी डाळ आहे ना, त्याला किती छान शिजली पहा. अशी शिजली पाहिजे. आपण ती खूप छान मऊ कुकरमध्ये छान शिजवली होती ना, 5 ते 6 शिट्ट्या दिल्या होत्या. ती अशी छान शिजल्यामुळे फार मेहनत करावी लागली नाही तिला, जवळजवळ ती मॅश झालीच आहे. आता ह्यामध्ये आता आपण गॅस बंद करू. जशी जशी ती थंड होत जाईल तशी ती आणखीन घट्ट होईल. आपण आता गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतर जेव्हा आपण उतरतो, उतरण्यापेक्षा आधी आपण थोडी हळद टाकून घेऊया. चिमूट हळद टाकूया, त्याच्यामुळे रंग छान येईल. आणि ही वेलची पावडर आहे, ही एक टाकूया. वास मला आवडतो खूप, त्यामुळे जास्त टाकते मी थोडी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आणि हे जायफळ आहे, हे जायफळ पण थोडं आता उतरतानाच टाकायचं, त्याच्या आधी नाही टाकायचं. त्याला वास रास नाही. हळद पण शेवटी काय टाकायची, जर तुम्ही आधीच टाकला तर ती काळी पडते, हळदीचा रंग काळपट रंग येतो. आम्हाला थोडं जायफळ जास्त आवडतं, म्हणून आम्ही जायफळ डाळी जास्त किसून टाकते आतमध्ये पुरणामध्ये. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. आपण आता वेलची पावडर, हळद आणि जायफळ किसून घेतलेलं आहे आणि हे आपण सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे गॅस बंद केल्यानंतर. सुरुवातीला टाकलं ना तर खूप गरम असतं ना, त्याच्यामुळे वास निघून जातो. गॅस बंद करून आता टाकायचं शेवट. आता ही एवढी पातळ आहे, छान शिजली आहे. आता आपण ही गार होण्यासाठी ठेवून देऊ. गार जशी जशी ती गार होईल तशी ती थंड होईल, मग आपण ती मॅश करून घेऊ. हे मगाशी आपण पुरण आहे हे थंड करायला ठेवलं होतं. आता हे जेव्हा ठेवलं त्यावेळी कसं पातळ होत, आता बघा कसं छान घट्ट झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही आता हे बघा कसं छान झालंय, घट्ट आलं. हे आता ह्या पुरण यंत्र नाही आहे, पुरणाची चाळणी आहे. यावर आपण आता हे टाकून बारीक करून घेऊया. पूर्वी कसं पाट्यावर वाटायची माणसं, आम्ही सगळी पाट्यावर वाटायचो आधी, त्यानंतर पुरण यंत्रातून मध्ये काढायचो. आता ह्या चाळणीवरच मी बारीक करते. आता तुम्ही बघा जवळ छान होते डाळ या चाळणीवर. आता छान गार झालेली आहे, आता ही छान बारीक होईल. चला तर हे बघा, आता अशा प्रकारे हे छान मी बारीक करून घेतलेलं आहे. जाळीमध्ये खूप छान बारीक होतं. मी फक्त तुम्हाला दाखवते ना खूप छान झालं इथे. तर मला जेवढं पाहिजे म्हणून मी घेतलेलं आहे बघा, ते छान झालंय बघा. मस्त, मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलंय, बाकी ठेवलंय.
पुरणपोळी आपण करण्यापूर्वी प्रथम कटाची आमटी करून घेऊया. आपण डाळीचं पाणी गाळून काढलं होतं तर त्याची आता आमटी आपण करून घेऊ. कटाच्या आमटीचं पाणी पण त्यात आपल्याला लागणार आहे इकडे. तर हे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर तीळ लागणार. वाटण थोडं छोटस वाटण करणार आपण. त्यासाठी अर्धी वाटी तीळ आहेत, एक वाटी सुख खोबरं आहे, हे दोन तमालपत्र आहेत, हा कढीपत्ता आहे, ही मोहरी आहे, जिरं आहे, मीठ आहे, हिंगा आहे, हळद आहे, हे लाल तिखट आहे, हा आमचा घरचा मालवणी मसाला आहे, आणि हे मी पुरणपोळीसाठी मला तूप लागणार आहे ते मी इथे ठेवलेलं आहे, आणि हे धणे आहे ते धणे पण लागणार आहेत आपल्याला एक चमचा वाटण्यासाठी लागणार आहे ते. तर आपण आता हे सुख खोबरं, तीळ, जिरं आणि धणे भाजून घेऊ. खोबरं भाजून घ्यायला आहे, खोबरं आपण काढून घेऊ. आता आपण हे तीळ भाजून घेऊया. सफेद तीळ आहे ते आपण भाजून घेऊ थोडे. त्यानंतर मग आपण धणे भाजायचे आहेत, एक चमचा जिरं भाजायचं आहे. अशा प्रकारे आपण सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत, आपण मी आता काढून घेते. आता हे एक चमचा जिरं घेतलं आहे मी. हे धणे आहेत एक चमचा, हे पण थोडे भाजून घेते. आणि यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता, पण आता उपवास आहे म्हणून मी लसूण घालत नाहीये. आपण आता हे भाजून घेतलं सुख खोबरं, तीळ, धणे, जिरे आपण वाटून घेऊया. यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा पण घेऊया. आल्याची पेस्ट असेल तरी टाकली तरी चालेल, नसेल तर यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा टाका. माझ्याकडे पेस्ट आहे, मी पेस्ट टाकणार आहे आल्याची. आता आपण वाटून घेऊ. आपण वाटण लावून घेऊया आमटीसाठी कपाच्या. आपलं हे आता वाटण छान बारीक झालेलं आहे. आता आपण याची फोडणी करून घेऊ. त्यासाठी आता मी हे गॅस ऑन करते आणि पातेला गरम करायला ठेवते. आता पातेला गरम झालेलं आहे. आता आपण तेल घालून घेऊ फोडणीसाठी. एक छोटे 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे छोटे. तेल थोडं गरम झालं की आतमध्ये आपण जिरं घेतले मी एक चमचा जिरं टाकणार आहे. सर्वप्रथम आपण आधी एक तमालपत्र 2 आहे छोटी ते टाकून घेऊ. आणि जिरं टाकूया, मोहरी टाकू एक चमचा. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकू, कढीपत्ता टाकूया. हिंगा आहे, हिंग टाकूया. हळद आहे थोडी, हळद आणि हळद टाकूया. लाल तिखट आहे. आता आपण गॅस बारीक करूया एकदम. 2 चमचे लाल तिखट टाकूया, हे पण आमचं घरचंच आहे. हा आमचा मालवणी मसाला आहे, हा 1 चमचा टाकूया. साधारण 1.5 चमचा टाकूया. आता हे वाटण टाकूया. वाटण परतून घेतलेलं आहे फोडणीमध्ये. त्यामध्ये हे आपण पाणी जे काढलं होतं डाळ उकडल्यानंतर गाळून कटाची आमटी याला म्हणतात ते चणा डाळीचं पाणी आहे उकडून झाल्यानंतर काढलेलं गाळून घेतलेलं ते आता आपण आत ओतूया. हे सुद्धा आपल्याला किती पाहिजे, पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी
हे करा ठरवा म्हणजे अजून पाहुणा थोडं जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडं आपल्याला पाणी गरम टाकू शकता आतमध्ये. हे थोडं मला अजून घट्ट वाटतंय तर आम्ही याच्यामध्ये थोडं आता पाणी टाकणार आहे म्हणून हे पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे इथे. तर ते मी थोडं टाकते आतमध्ये. ही आमटी पातळ छान लागते. पातळच आमटी करणार आहे. कटाची आमटी एकदम पातळ असते ती छान लागते. त्यामुळे अशी ज्या लोकांना हे आवडत नाही ना पुरणपोळी गोड आवडत नाही मग त्यांना ही तिखट त्याच्यासोबत पुरणपोळीची आमटी आवडते. त्यामुळे मला सुद्धा ही तिखट आमटी फार आवडते. हे आमच्या पुण्याकडची माणसं खूप छान करतात. आता आमटीला छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये छान मीठ घालून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू आता आतमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. माझ्या वस्तूंमध्ये मी दाखवा नव्हता. मी त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण 2 चमचे टाकते. तर आता आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण ती उतरून ठेवूया आणि पुरणपोळी लाटायला घेऊया. चला आता आपण पुरणपोळी लाटून घेऊ. गॅस ऑन करू. आम्ही पॅन ठेवलाय वरती. आता हे गोळा आहे. छान पीठ आता आलेलं आहे बघा. तांबते आता पीठ असं गोळा करून घेते. त्या गोळा असा जरा त्या वाटी सारखा करायचा खोल. त्यामध्ये आता हे सारण भरून घ्यायचं आणि दाबायचं असं आतमध्ये. आता आपला गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. छान हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. थोडी आपल्याला वाटते चिकटते तर थोडं पीठ लावायचं त्याला मध्ये. थोडस हलक्या हाताने थोडस करायची. चालेल. आता आपली अशा प्रकारे लाटून झालेली आहे पोळी. आता आपण शेकून घेऊ. पीठ थोडस वरती असं थोडं कापडाने थोडं हे काढून घ्यायचं पाण्यात. थोडी आता अशी आता जरा थोडी वरून ही झाली वाळली की ही करायची सुकली थोडी परतायची. साईडने तूप सोडायचं. मला तेल लावायचं तेल लावा तूप लावा तूप लावा मला तूप आवडतं म्हणून मी तूप लावते. थोडं
बेसन पुन्हा आणखी एक करून घेऊ। आता वाटीमध्ये गोळा ठेवूया, असं पुरण भरून घ्यायचं। ह्या गोळ्याला असं वाटी अर्थ करायचं, असं बंद करायचं। छान आता असा गोळा करून घेतलाय, पुरणाला भरून आणखी आपण लाटायचा पुन्हा तो। अलगत अलगत फिरवायचं, जसं जोरात लाटणे फिरवायची नाही। थोडीशी अलगत अलगत फिरवायची, अशा जरा पातळ लाटायच्या। हलक्या हाताने असं मागे मागे सरकवत न्यायचं। थोडा व्यास कमी जास्त करायचा, वाटलं तर थोडा मोठा करायचा, मध्ये थोडा कमी करायचा, जास्त पण फास्ट नाही करायचा। आता ही वरची बाजू थोडी अशी वाळली पिवळी दिसेल आपल्याला, ती मग ते परतायची पुरणपोळी। छान फुगलेली आहे, वरण पोळी तूप लावायचं। बघा किती छान फुगली आहे पुरणपोळी आपली, किती छान पुरणपोळी फुगली पहा। आता आपण त्यात तो तूप लावलंय, अजून थोडं तूप लावून आणि आता काढू। मस्त होईल ना, थँक्यू स्वामी समर्थ। अजून एक करूया दोन। अशा प्रकारे आपलं नैवेद्याचा ताट तयार आहे। हा मी वरण भात ठेवलेला आहे, त्यावर तूप टाकलेलं आहे। हा दोन पुरणपोळ्या आहे, त्यावर पण तूप सोडलं आहे। हे दूध आहे पुरणपोळीसोबत दूध। ही कटाची आमटी आहे, ही भोपळ्याची भाजी आहे, आणि ही स्वामी समर्थ माझ्यांना भजी आवडतात म्हणून भजी सुद्धा कांदा भजी मी केलेली आहे, आणि पुरणपोळी आवडते म्हणून पुरणपोळी सुद्धा मी केलेली आहे। लिंबाची फोड आहे, आणि हे अशा प्रकारे आपण नैवेद्याचं ताट आता तयार झालेलं आहे। हे मी आता आमच्या स्वामी माझ्यांना दाखवते, नैवेद्य दाखवते। नैवेद्य आपण स्वामींना दाखवलेला आहे, नैवेद्य देवाला।
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरु माहुली की जय नमस्कार। अशा प्रकारे आपली आज गुरु पौर्णिमेची पूजा झालेली आहे। स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांची आम्ही आज पूजा केली, त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि ती पूजा संपन्न झाली। तुम्हाला दाखवलेला आहे नैवेद्य वगैरे कसा दाखवला ते, अशा पद्धतीने संपन्न पूजा झाली आणि तुम्हाला दाखवली आहे। तर तुम्हाला ती आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या आज माझ्या माध्यमातून माझे जेवढे गुरु आहेत जे आत्ता बांधले त्यांच्या माध्यमातून मी काही ना काही शिकत आहे। त्यात माझ्या मैत्रिणी असतील, माझी मुलं असतील, सुना असतील, माझ्या शेजारच्या मैत्रिणी असतील, सगळ्यांकडून मी जे काही शिकत आहे ते सगळे माझे आज गुरुच आहेत। त्या सर्वांना इथून मी आदरपूर्वक नमस्कार करते। धन्यवाद।